उभाटा सेनेचे अनिल परब यांनी केलेलं विधेयक आणि मागणी ही वराती मागून घोडं आणि उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. खऱ्या अर्थाने लोकसभा निवडणुकीमध्ये जेव्हा उभाटा सेनेला आणि उद्धवजींना लक्षात आलं की मराठी माणसाने पाठ फिरवली आहे, त्यामुळे कुहेतूने आणलेलं हे विधेयक आहे. यातना मराठी माणसाचा विचार आहे, म्हणा मराठी माणसांच्या घराचा विचार आहे. जर तो उद्धवजींना आणि उभाटा सेनेला असताच तर मुंबई महानगरपालिकेने जेव्हा विकासकांना 50% प्रीमियममध्ये बिल्डरांना सूट दिली, 12,500 कोटी रुपये खैरात वाटली, त्यावेळेला उद्धवजी आणि आदित्यजींनी ही त्यात अट टाकली असती की 50% आम्ही सूट देतो आहोत, आता 50% घरं मराठी माणसाला द्या. पण ती त्यांनी टाकलेली नाही. गेल्या 25 वर्षात मुंबई महानगरपालिकेमध्ये एक हाती सत्ता ठाकरे कुटुंबियांकडे होती, उद्धवजींकडे होती, पण मराठी माणसाच्या घराच्या निर्मितीसाठीची कुठली योजना, कुठली तरतूद, कुठलं धोरण, कुठलं तूट आणि कुठला विषय हा त्या ठिकाणी त्यांनी मांडलेला नाही. 2.5 वर्ष उद्धवजी स्वतः मुख्यमंत्री होते, त्या काळात सुद्धा असा कायदा आणू शकले असते. पण स्वतः उद्धवजींना आणि उभाटा सेनेला माहिती आहे, भारतीय संविधानाच्या असलेल्या चौकटीमध्ये अशा पद्धतीची विधेयकं टिकू शकतील का? पण हा प्रश्नचिन्ह असताना केवळ मराठी माणसाला फसवण्याचा पुन्हा एकदा नवीन धंदा हा उभाटा सेनेने केलेला आहे. वर्षानुवर्ष मराठी माणसाला फसवा आणि मतं घ्या यातून अजून उभाटा सेना बाहेर आलेली नाही, आणि म्हणूनच मराठी माणसाने यांना पाठ दाखवलेली आहे. आणि अनिल परब आणि उभाटा सेनेला माझं थेट आव्हान आहे, जर एवढंच मराठी माणसांच्या घराबद्दलची तुम्हाला चिंता असेल तर मोहम्मद अली रोडवर निर्माण होणाऱ्या नवीन इमारतींच्या विकासामध्ये 50% मराठी माणसाला घरं देण्याचा प्रस्ताव तुम्ही ठेवणार का? मोमीन नगरच्या पुनर्विकासामध्ये 50% घरं मराठी माणसाला देण्याचा प्रस्ताव तुम्ही ठेवणार का? आणि म्हणून असे केवळ फसवण्याचे धंदे अनिल परब आणि उभाटा सेनेने बंद करावे. मराठी माणसाच्या हक्काच्या घरासाठी गिरणी कामगारांपासून BDDपर्यंत भरीव काम केवळ केलंय ते भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये, हे मराठी माणूस जाणतो. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूज वर